झी 24 तास एक पाऊल पुढे आपण बघाय झी 24 तास एक ब्रेकिंग न्यूज आहे. दिव्यागर मधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही. गावात अजून इतर काही महत्वाच्या मंदिराला सुरक्षा नाहीये, त्यात रूपनारायण मंदिराला सुरक्षेची प्रतीक्षा आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या रूपनारायण मंदिरात दुर्मिळ शिल्पांची सुरक्षा राम भरोसे आहे. सुवर्ण गणेश मूर्ती चोरीच्या या प्रकरणाचा अजून तपास लागलेला नसतानाही इतर मंदिरांची सुरक्षा ही राम भरोसे. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत आहेत. भारत, एकूणच आपण पाहतोय आता अजून सुवर्ण गणेश मंदिरामधल्या चोरीचा तपास लागलेला नाही आणि अशा वेळेला इतर मंदिरांची सुरक्षा राम भरोसे आहे, काय एकंदर परिस्थिती आहे सध्या? नक्कीच भूषण, या ठिकाणी दिव्यागर हे पेशव्यांचं गाव म्हणून इतिहासात त्याची नोंद आहे आणि त्याच्यामुळे अनेक पुराण मंदिर या ठिकाणी आहेत आणि त्या मंदिरांमध्ये ऐतिहासिक वास्तुशिल्प देखील आहेत. कोरीव कामाच्या नक्षीदार, जसं एक उदाहरणात आपण रूपनारायण बघितलं, हे सर्व इतिहासकालीन ज्या वास्तू आणि वस्तू आहेत या थोड्या दुर्लक्षित राहिल्या होत्या. मात्र 1997 ज्यावेळी सुवर्ण गणेश मूर्ती मिळाली आणि दिव्यागरचं महत्व जगाच्या नकाशावरती वाढलं. दुर्दैवाने 8 दिवसापूर्वी सुवर्ण गणेश मंदिरावरती दरोडा पडला. आज 8 दिवस झाले या घटनेला, अद्यापपर्यंत कोणताही तपास लागलेला नाही. मात्र त्यानंतर सरकारने कोट्यावधीचा निधी हा ऐतिहासिक मंदिरांसाठी दिलेला आहे, ज्यातील आपण आता रूपनारायणचा उल्लेख करतोय. 1200 वर्ष जुनी अशी ही हे शिल्प आहे, एका दगडात कोरीव काम केलेलं आहे आणि तिची आंतरराष्ट्रीय बाजारात फार मोठी किंमत आहे त्या कलेला, त्या शिल्पाला. हे सुद्धा आता या ठिकाणी पोलीस अपेक्षित होतं की या ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त दिलं जाईल, संरक्षण दिलं जाईल. मात्र असं काहीही घडलेलं नाही. तर ते विश्वस्ताना 2010 GR 2 दिवसापूर्वी देण्यात आला केंद्र सरकारचा आणि त्याचं संरक्षण करणे ही विश्वस्तांची जबाबदारी आहे असा फतवाही त्यांना बजावण्यात आलाय भूषण. नक्कीच, एकूणच आपण पाहिलं तर आता विश्वस्तांवरती ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. मात्र एकूणच जर पाहिलं तर या घटनेनंतर काहीशी सतर्कता येणं अपेक्षित होतं भारत. नक्कीच, या घटनेनंतर यापूर्वी सुद्धा कोकणातल्या काही मंदिरांमध्ये चोरी आणि दरोड्याचे प्रकार घडले होते, त्यानंतरही डोळे उघडले नाही शासनाचं असं म्हणताना येईल आणि हा तर ऐतिहासिक रायगडमधनं गायब झाला. यानंतर सुद्धा सुरक्षेत वाढ होईल अशी अपेक्षा होती, सर्वसामान्यांची ती अपेक्षा होती की मंदिरांना आता बंदोबस्त पुरवला जाईल, संरक्षण दिलं जाईल. दुर्दैव असं आहे की ज्या देवालयात आता मूर्ती नाही आहे त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे. बोर्ली गावामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र त्याच मंदिरापासून हाकेच्या अंतरावरती रूपनारायण सारखं ऐतिहासिक वास्तुशिल्प आहे, त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नाही. 2 दिवसापूर्वी एक पोलीस तिथे बंदोबस्ताला ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रायगडच्या दिल्या, मात्र तोही बंदोबस्त रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असतो आणि एक पोलीस इतक्या मोठ्या संरक्षण कसं करू शकतो या बाबतीत पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भूषण. नक्कीच, धन्यवाद भारत या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय आता दिव्यागर मधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेला एक आठवडा उलटून गेला, त्याचा तपास अजून लागत नसतानाही इतर मंदिरांची सुरक्षा राम भरोसे आहे आणि आता याची जबाबदारी विश्वस्तांवरती सोपवण्यात आलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.